श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा। दिवाळी जवळ आलेली आहे। वसुवारसेची पूजा कशा प्रकारे करायची, गोमातेची पूजा कशा प्रकारे करायची याविषयीची माहिती आधीच आपल्या चॅनलवर दिलेली आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची आहे याविषयीची माहिती सांगणार आहे। फोटोत ज्या प्रकारे दिसते त्याप्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे, कशा प्रकारे ती मांडणी करायची आहे याही विषयी आपल्याला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। 10 नोव्हेंबर रोजी आहे धनतेरस। तर या धनतेरसेची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे पाहूयात पुढे। आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते। धन्वंतरी देवता म्हणजेच काय तर आरोग्याची देवता। धन्वंतरी देवतेची मूर्ती फोटो आपल्याला हॉस्पिटल्समध्ये बघायला मिळतो। धन्वंतरी देवता हे विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते आणि त्याचसोबत ते आरोग्य देवताही मानले जाते, त्यांना आरोग्याची देवताही मानलं जातं। त्यामुळे धन्वंतरी देवाचा फोटो हा आपल्या घरामध्ये असला पाहिजे। ज्यांच्याकडे अवेलेबल नसेल त्यांनी आणून घ्या आणि धन्वंतरीची पूजा करा। धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठाती दैवत असल्यामुळे यांच्या सेवेमुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते आणि उत्तम आरोग्य लाभते। धनतेरसेच्या दिवशी आपण आणलेल्या नवीन वस्तूंचं देखील पूजन केलं जातं। धनतेरसेच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात, जसं सोनं वगैरे असेल त्याप्रमाणे तुम्हाला जे काही घ्यायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी घेऊ शकता आणि त्या गोष्टींचं पूजन तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला धनतेरसेची पूजा ही अजून एका वेगळ्या पद्धतीने करायची असते। आपण देवघराशेजारी किंवा आपली जिथे जागा असेल तिथे एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं, त्याच्याजवळ आधी पहिले दिवा लावायचा, त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो आपल्याला त्या पाटावर मध्यभागी मांडायचा आहे। त्यानंतर धन्वंतरी देवतेच्या फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला जो आपण मंगल कलश स्थापन करतो तो मंगल कलश ठेवायचा आहे। खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर आपला जो कलश आहे तांब्याचा तो घ्यायचा, त्याला स्वस्तिक काढायचं, 5 बोटं खालून वरती घ्यायचे, अशा पद्धतीने ओढायचे, स्वस्तिक काढायचं। स्वस्तिकला दोन्ही बाजूनी आपल्याला रेषा ओढायच्या आहेत आणि त्यात पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, त्यासोबत तुम्ही हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि त्याच्यावरती आंब्याचा डहाळा जर मिळाला तर आंब्याचा डहाळा, जर तो नसेल तर नागिनीची पानं ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा। अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे धन्वंतरी देवतेच्या उजव्या बाजूला। त्यानंतर त्याच फोटोच्या डाव्या साईडला आपल्याला लक्ष्मी, कुबेर, सरस्वती यांचा फोटो ठेवायचा आहे। जर तो फोटो आपल्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही लक्ष्मीचा फोटोही ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतेच्या फोटोच्या समोरच्या बाजूला 2 विड्याच्या पानांवर गणपतीची स्थापना करायची आहे। ज्यांच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो अवेलेबल नसेल, जर नसेल तर घेऊन या, जर नसेल पॉसिबल आणणं तर आपण सुपारीलाही धन्वंतरी देवतेची प्रतिमा देऊन किंवा सुपारीला धन्वंतरी देवता मानून आपण त्याचीही पूजा करू शकतो। ज्यांच्याकडे फोटो नाही आहे त्यांनी दोन नागिनीच्या पानांवर, एका पानावर आपण गणपतीची स्थापना करायची आणि एका पानावर आपण धन्वंतरी देवतेची स्थापना करायची आहे। ही सगळी मांडामांड झाल्यानंतर आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र पूजेमध्ये ठेवायचं आहे, कुबेरयंत्र असेल तर कुबेरयंत्र पूजेमध्ये ठेवायचं आहे, थोडंसं सोनं किंवा आपल्या ज्या कोऱ्या नोटांची आपण पूजा करतो त्या नोटा ही आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या असतात। त्यानंतर आपल्याला आपण जे काही नवीन खरेदी केलेली आहे तेही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। ही सगळी मांडामांड झाल्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला आपण सगळ्यात महत्त्वाचे ज्या गोष्टींवर आहे किंवा आपल्याला खाण्यासाठी अन्न लागतं त्यामुळे 5 धान्याच्या राशी ठेवायच्या आहेत। हे धान्य तुम्ही सुगड्यात भरून ठेवायचं आहे। 5 धान्याच्या राशी पुढच्या बाजूला मांडून घ्यायच्या आहेत आणि त्याचीही पूजा करायची आहे। ही सगळी मांडामांड करून झाल्यानंतर आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत त्याही नक्की पूजेत मांडायच्या आहेत। ही सगळी मांडामांड करून झाल्यानंतर आपण सगळ्या देवतेंची मनोभावे पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षता, फुलं
वाहून सगळ्यांची पूजा करायची आहे. धन्वंतरी देवतेला आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपण घरात जे काही गोड केलेलं असेल त्याचाही नैवेद्य दाखवतो. या दिवशी शक्यतो करंजीचा नैवेद्य दाखवला जातो, पण सगळ्यात जास्त प्रिय जे आहे ते धने आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला धनतेरसेच्या दिवशी या पूजेच्या समोर ठेवायचाच आहे. धने आणि गुळ सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर धन्वंतरी देवतेची जर आरती येत असेल तर आरती करावी, जर ती येत नसेल तर आपल्याला गणपतीची आरती केली तरी चालेल. आणि धन्वंतरी देवतेचा एक मंत्र आहे, त्याची आपल्याला तो मंत्र आपल्याला या पूजेच्या दिवशी नक्की म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. अशा प्रकारचा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरेय अमृत कलशे हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. असा मंत्र आहे धन्वंतरी देवतेचा. हा आपल्याला या मंत्राचं आपल्याला हा मंत्र आपल्याला त्या दिवशी बोलायचा आहे. धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची उत्तम आरोग्याची प्रार्थना उत्तम आरोग्य दे अशी प्रार्थना आपल्याला धन्वंतरी देवतेकडे करायची असते. त्यामुळे धन्वंतरी देवता ही आपल्याला उत्तम आरोग्य देते, म्हणून आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते. ही धनतेरसेची जी पूजा आहे ती आपल्याला संध्याकाळी 6:26 ते 8:42 या मुहूर्तावर करायची आहे. संध्याकाळी 6:26 ते 8:42 हा शुभ मुहूर्त धनतेरसेच्या पूजेचा आहे. या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे. त्याचसोबत आपल्याला अजून काही सेवा करायच्या आहेत. ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी या सगळ्या सेवा नक्की करा. धनतेरसेच्या दिवशी आपल्याला एक माळ महामृत्युंजय मंत्रजप, एक माळ स्वामी समर्थ मंत्रजप, त्यासोबत एक वेळेस कालभैरव अष्टक, गीतेचा 15वा अध्याय, त्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचं पठण एकदा करायचं आहे. या दिवशी या सेवा नक्की करा. धन्वंतरी देवता ही विष्णूंचा अवतार आहे, त्यामुळे आपल्याला विष्णूंची सेवा करणंही गरजेचं आहे. विष्णू सहस्रनामाशिवाय दुसरी कुठली मोठी सेवा नाही, त्यामुळे विष्णू सहस्रनाम, गीतेचा 15वा अध्याय, महामृत्युंजय मंत्राचं एक माळ, स्वामी समर्थ मंत्र एक माळ, एक वेळा कालभैरवाष्टक आणि रामरक्षा या सेवा आपल्याला धनतेरसेच्या दिवशी करायच्या आहेत. हे बोलायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे सगळं नक्की बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धनतेरसेच्या दिवशी बाकी कुठलाही नैवेद्य नाही दाखवला आपण तरी चालेल, पण धने आणि गुळ याचा नैवेद्य नक्की दाखवा धनतेरसेच्या पूजेला. धनतेरसेच्या दिवशी तुम्ही कुठल्याही धनाची खरेदी नाही केली तरी चालेल. कोणतीही वस्तू ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही आणली तरी चालेल, पण धनतेरसेच्या दिवशी तुम्ही धने आपल्या घरामध्ये नक्की आणा आणि त्याचा नैवेद्य दाखवा. फोटोमध्ये तुम्हाला 5 धान्याच्या राशी दिसत नसतील, त्या मी फोटोच्या समोर मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्या इतक्या क्लिअर दिसत नाही आहेत, परंतु मी त्या मांडलेल्या आहेत. आणि लक्ष्मी ही मला माहिती आहे की आपण जी लक्ष्मी आणतो ती लक्ष्मी पूजनालाच पूजतात, परंतु मी त्या दिवशी आणली होती म्हणून पूजनाला ठेवली होती. तसंही केलं तरी चालतं, कारण मी 2 आणल्या होत्या, ती एक धनतेरसेला पूजली आणि दुसरी जी आहे ती मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजणार आहे. या दिवशी मी कुबेर यंत्र खरेदी केलं होतं. आपल्यालाही जर शक्य असेल आपल्या घरामध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र, रुद्रयंत्र हे जर नसेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर नक्की ते खरेदी करू शकता. धनतेरसेच्या दिवशी भरपूर सारे लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी धारदार वस्तू, त्याचसोबत सुरी, चाकू किंवा या ज्या वस्तू असतात त्या नक्की खरेदी करू नाही असं म्हटलं जातं. तर या दिवशी या वस्तू खरेदी करू नका. आपल्याला जर शक्य असेल तर धने आणि गुळ धने नक्की आणा या दिवशी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.